केवळ देशातच नाही तर परदेशातील अनेक ठिकाणी श्री गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विविध स्वरूपात गणपती बाप्पाचं पूजन केलं जातं. यंदा मंगळवारी 19 सप्टेंबर रोजी गणपती आहेत, त्यामुळे अतिशय दुर्मिळ, अद्भुत आणि शुभ मानला गेलेला अंगारक योग जुळून आलाय. या शुभ योगात गणपती बाप्पाची स्थापना पुण्य फलदायी लाभदायी मानली गेले. मात्र उजव्या सोंडेच्या गणपती बाबत काही मान्यता आणि समजुती असल्याचंही पाहायला मिळतंय. मग आता उजव्या सोंडेचे गणपती घरी आणावे की नाही, तर पूर्वापार चालत आलेल्या उजव्या सोंडेच्या मूर्तीच्या आराधनेमागे असलेली भक्ती बऱ्याचदा प्रेमापोटी नसून भीतीपोटी असल्यामुळे त्यातून अनेक उपसमजुती प्रचलित होतात. उदाहरण घ्यायचं झालं तर कडक आचार न पाळल्यास उजव्या सोंडेचा गणपती सर्वनाश करतो. सिद्धिविनायक घरात ठेवू नये, उजव्या सोंडेचे गणपती कडक शिस्तीचे असतात, अशा अनेक अंधश्रद्धा प्रस्तुत होतात. ज्या घरात उजव्या सोंडेचा गणपती आहे तिथे काही वाईट अनुभव आल्याचं ऐकण्यात आलं नाही. सरसकटपणे काय तर आपण डाव्या सोंडेचा गणपती पाहिलाय. एखादी मूर्ती सोंडेची असेल तरी त्यातलं देवत्व अजिबात कमी होत नाही. मनोभावे केलेली पूजा बाप्पांपर्यंत पोहोचते, मग तो उजव्या सोंडेचा असो नाही तर डाव्या सोंडेचा असो. आता उजव्या सोंडेचे सिद्धिविनायक गणपती आहेत, तर गणपतीच्या सोंडेचं अग्र यांच्या उजव्यावरील हाताकडे वळलं असल्यास तो सिद्धिविनायक आणि डाव्यावरील हाताकडे वळलं असल्यास तो रिद्धिविनायक असा समजला जातो. त्याचप्रमाणे सोंडेचं टोक त्यांच्या उजव्या हाताकडे खाली वळलं असल्यास तो बुद्धिविनायक आणि डाव्या हाताकडे खाली वळलं असल्यास तो शक्तिविनायक समजला जातो. या चार विनायकांपैकी सिद्धिविनायक मोक्षसिद्धीप्रद समजला जातो. उजव्या सोंडेच्या गणपतीविषयी धर्मशास्त्रीय ग्रंथात सूक्ष्म तपशिलात्मक असा फारसा उहापोह केलेला आढळत नाही. गणेशाच्या निरनिराळ्या ध्यानांमध्येही तसा स्पष्ट उल्लेख आढळत नाही. आता उजव्या सोंडेचे बाप्पा घरी आणायचे झाले तर कधी आणावे? जेव्हा विशिष्ट सिद्धी किंवा मोक्षसिद्धीच्या प्राप्तीसाठी गणपतीची आराधना केली जाते तेव्हा उजवीकडे सोंड असलेले गणपती घेण्याची प्रथा आहे. अशा वेळी पार्थिव गणपतीची आराधना केली जाते. या पार्थिव गणेशाच्या आराधनेत स्वहस्ते मृतिकेपासून तयार केलेल्या सिद्धिविनायकाचं पार्थिव ध्यानवाहनपूर्वक षोडशोपचार पूजा आणि त्याचं लगेचच विसर्जन विहित असतं. ही पूजा अत्यंत सुचिरभूतपणे आणि तंतुतंत विधिविधानपूर्वक करणं आवश्यक आहे असं म्हणतात. शिवाय उजव्या सोंडेच्या गणपती बाबत अनेक समजुती सुद्धा प्रचलित आहेत, मात्र घाबरून जाण्याचं कारण नाही. कोणतीही भीती शंका मनात आणू नये असं सुद्धा सांगितलं जातं. आपापल्या रीती परंपरा कुळधर्म कुळाचाराप्रमाणे मनोभावे गणपती पूजन सेवा करावी. भगवंत आपल्या भक्तांची कधीही वाईट चिंतित नाही, लेकराप्रमाणे तो आपला सांभाळ करतो, सद्बुद्धी देतो. त्यात गणपती ही तर बुद्धींची देवता. मनातील शंका दूर करून डोळसपणे भक्ती केली तर आपल्या मनात भगवंताप्रती आदरयुक्त भीती प्रेम आणि भक्ती वृद्धिंगत होत राहील असं म्हणतात. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.